नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। प्रथम फाउंडेशन फुलंब्री यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त पोस्टर आणि प्रकल्प सादरीकरण। तालुका फुलंब्री येथे प्रथम फाउंडेशन फुलंब्री यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त पोस्टर आणि प्रकल्प सादरीकरण आयोजित करण्यात आले होते। यामध्ये लाल बहादूर शास्त्री हायस्कूल टाकळी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसह इतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच संजयजी काकडे यांनी केले। यावेळी उपसरपंच विजय आहेर, लाल बहादूर शास्त्री हायस्कूलचे मुख्याध्यापक विष्णुपंत आहेर, प्रथम फाउंडेशनच्या मेंटर पल्लवी शेजूळ, फॉर्मल लीडर निखिल लळकडे, हरिभक्त परायण रमेश महाराज कोलते, बंडूजी कोलते, मुख्याध्यापक श्री काळे यांची उपस्थिती होती। या प्रदर्शनात चंद्रयान 3, पर्यावरण आणि शेती आणि मेरी माटी मेरा देश या विषयांवर विद्यार्थ्यांनी 100 वर प्रोजेक्ट तयार करून सादरीकरण केले, तसेच त्याबद्दल माहिती सांगितली। यावेळी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक विष्णुपंत आहेर, सरपंच श्री काकडे, पल्लवी शेजूळ, मुख्याध्यापक आरबी काळे यांनी मार्गदर्शन केले। या प्रदर्शनाला गावकरी, विद्यार्थी, पालक यांच्यासह शिक्षकांनी भेट दिली। यावेळी गीताबाई कोलते, राधाबाई कोलते, वैशालीताई जीवरग, वंदना पवार, श्रीमती खोडके, श्रीमती साळवे, श्रीमती गायकवाड यांच्यासह गावकरी, लाल बहादूर शास्त्री हायस्कूल तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गावकरी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश राऊत यांनी केले। कोलते टाकळी प्रतिनिधी रामेश्वर ओळेकर। सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.